धम्म शरण गच्छामि, धम्मं शरण गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धीमं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धीमं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धीमं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, तथागत 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 शरणं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, 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 भगवन्त 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 शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं
धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अरहंत शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अरहंत शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शाक्यमुनीवर गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शाक्यमुनीवर गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धीमं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बोधिसत्व शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बोधिसत्व शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बोधिसत्व शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि कृपावन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि कृपावन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि कृपावन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं 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 शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं 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 शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं
संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तथागत शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तथागत शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तथागत शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि भगवन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि भगवन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि भगवन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं 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 शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अरहन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अरहन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अरहन्त शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
धम्म शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शाक्यमुनि वर गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शाक्यमुनि वर गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं 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 मानव जीवन करनामि धम्मं शरणं गच्छामि भगवान बुद्धाला पहले पुष्पा वहां त्याचानंतर बोधिसत्व विश्वरत्न क्रांतिकारी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा फोटोला हार घालायचा आणि तिकडं ते महापूजेचं ठेवलं ना त्यांना आणलंय का हार लागलो राज्य पिता सम्राट महात्मा शिक्षण सम्राट महात्मा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब या क्रांतिकारी महापुरुषांना सुखाचा क्रांतिकारी राष्ट्रमाता जिजाईचा क्रांतिकारी राष्ट्रमाता जिजाईचा रेखेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा रेखेचा राजा छत्रपती शिवाजी राज शिक्षण शिक्षण सम्राट महात्मा फुल्याचा राष्ट्रमाता क्रांतिकारी शिक्षण सम्राज्ञी सावित्री माई फुल्यांचा राष्ट्रमाता शिक्षण सम्राज्ञी सावित्री माई फुल्यांचा क्रांतिकारी राष्ट्र आरक्षणाचे जनक क्रांतिकारी राष्ट्र आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा बौद्ध धम्माचा
विज्ञान वाले भोगन माता भाग्य राज शक्ति का कृपाकाराचा मानव छुट्टी कन्या दुखो संघाता मानव छुट्टी कन्या दुखो संघाता मधुर वाणी पालो पावली ये कामी पालो पावली ये कामी जग में पूज्य का नाम है ये भारत की शान है का नाम है यही भारत की शान है जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है पांच राज करके क्या शिल्पकाराचा जय करुणावंत नंद पुण्य के बाजूदार पंचशील दिला जाईल त्याच्यानंतर त्रिरत्न वंदना आणि पूजा त्याच्यानंतर एका दुसरं सूत्र घ्या घेतल्या जाईल आणि का ते पावसाचं काही सांगता येत नाही भोजनही तयार आहे एक दीड घंट्यामध्ये आपला कार्यक्रम करून उपासक उपासिकांना भोजनासाठी मोकळीक दिली पाहिजे आपण तेव्हा आता त्रिशन पंचशील पूज्य भदंत शरणानंद महाथवीर हे आपणाला प्रदान करतील त्रिशन पंचशिलाची याचना करा वदामि तं वदेथा नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य Yeah.
पमाद ठाना वेरमने शिका पदं समादियामे बंतीजींना दान करत असताना आपण त्रिवार साधुकार करायचा आहे. वरती करा, वरती वरती करा. इमां कठिनां शिवरां भिक्खु संघात देमा पूजयमा द्वितीयम्पि इमां कठिनां साधु साधु साधु. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. पतियंपि संघं शरणं गच्छामि. ती शरणगमनं संपुन्नां. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. ज्यांचा अष्टशील आहे ते तीन चार महिला आहेत त्यांनीच अष्टशील हे घ्यायचं आहे. पंचशील नुकतंच आपण घेतलेलं आहे, संपवलं देखील आहे. अष्टशील महिला मंडळच म्हणे. अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदामि. मोसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. सूरामेरयवज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. शयना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. तिसरणेन सह अष्टाङ्गोपोषतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अप्रमादेन शीलं सम्पादेथ.
साधु 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 संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सर्वानी मनाइची विदीपीसो भगवा अरहं सम्मा संबुद्धस्स सम्मसारति सत्तादि बुद्धो भगवान्ति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सक्खातो भगवता नमो शिवो भुवने यमो वत्सदं जीवितं कौमिन्योऽपि ब्रह्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंभो सुपटिपन्नो भगवतो सावकसंभो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंभो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंभो यदीदं चत्तारि सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि मन्नागन्धवकं कोपं मिलायते यदा इदं मे कायो तथा याति विनाशभागम् वसन्न शीतलं शुद्धं पानीयं मधुरं निम्बं पूजेमि पूजनीयस्स लोकनाथस्स अधिवासयतु नो वन्दे पानीयं परिकल्पितमनुकम्पां उपादाय पतिगन्नाथमुत्तमं गन्धसम्भारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना पूजे पूजनीयन्तं पूजापाचन सप्पापविशोदासानन्तगुणधारिणो नमामि लोकनाथस्स धूपेनेतेन सादरं सुगन्धे गायवदनानन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं देशत्वापवरं दम्मं पापमागन्धनादकं सुगन्धिनां गन्धेन पूजयामि लोकनायकम् घनसारपदीतेन दीपेन तमदंशिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं प्रमिन्ददेविन्दनरिन्दराजं कोटिसुबोधि करुणागुणं वन्यापदीपचरितो ज्वलन्तं वन्दामि बुद्धं गोपाल बुद्धधम्मं च सङ्गं च सुगतदनुभवा धातु वदातु गब्बे लंकाय जम्बुदीपे दश पुरवरे नागलोके धूपे सब्बे बुद्धं सबिंदे सकल दश दिशे केसरो मादिधातु वंदे सब्यन्ते बुद्धं सदस भरतनुजम्बुदि चेतियं नमामि वंदामि चेतियं सर्वं सर्वतानि सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं यस्स मूले इमे एते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं कृते नमस्सामि बोधिराजा नमस्ते हेमायनं मानदं मणिपत्या सिद्धं सूचयेमि हेमायनं मानदं मणिपत्या धम्मं कुतेमि हेमायनं मानदं मणिपत्या संगं कुतेमि अर्थाय माय परिवर्तिया दातीदरा मदनं मा परिमुञ्चतामि पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं देवो वस्सतु कालेन सत्सम्पत्तिहेतो च पीतो भवतो लोको च राजा भवतु धम्मिको कायेन वाचा चित्तेन अपमादेन मया गतं अजयं खममेव कायेन वाचा चित्तेन अपमादेन मया गतं अजयं खममे भन्ते भूरिपन्नतथागतं साधु 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 परित्राण पा ओयं भजन्ता धम्मादेशना परित्यक्तं भजामहे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स
मेसुतां एकं समयं भगवा सावत्ति गमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं अच्छासि एकमन्तं पिता गोदा देवता भगवन्तं गाथायां जपासि बहुदेवा नमस्ताच मंगलानि अचिन्तयो आकं समाना सत्तानं ब्रूहि मंगलमुत्तमं सेवना च बालानं पंडितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं पतिरूपदेशवासो च भुक्ते च कृतपुण्यतार्थ सम्मापनिधि च एतं मंगलम् सर्जाञ्जाति पञ्च विनयो च सुशीकृतो सुभाषिता जया वाचा एतं मंगलमुत्तमम् माता पितु पाठानं पुत्रधारस्य सङ्गो अनाकुलाचकं मन्ता एतं मंगलमुत्तमम् दानञ्जनं मलेयाञ्जातकानं च सङ्गो अनवज्ञानि ब्रह्माणि एतं मंगलमुत्तमम् आरति विरदीपा गालवोच निवातोच सन्तोष्टीकगतन्युता कालेन धम्मसवनम् एतं मंगलमुत्तमम् अन्तेजतो वजसदा समन्नानं जदस्सनं कालेन धम्मसागर्चा एतं मंगलमुत्तमम् तपोच ब्रह्मचर्यं च अर्यसच्चानदर्शनं निब्बानसच्चिकिर्या च एतं मंगलमुत्तमम् पुट्टासलोकधम्मे चित्तं यस्सनकं पति अशोकं विरजं केमं एतं मंगलमुत्तमम् एतादृशानि गत्वानं सप्पत्यामपराजिता सप्पत्यदुर्तिं गच्छन् एतेन सत्यवर्जेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सत्यवर्जेन भवतु ते जयमङ्गलम् दूरे भूता वा संभवे सेवा सत्ते सत्ता भवन्तु सुखितात्ता न परोपराणि कुब्बेत नातिमन्यत्त गत्तदिनाङ्कं जीव्यालोचनापटिकसंज्ञानन्यमन्या सदुःखमेच्छया माता यथा नियं पुत्रं आयुषायैकपुत्रमनुरक्षेवंपि सर्वभूतेषु मानसं भावय परिमानं मेत्तं च सर्वलोकास्मिन् मानसं भावय परिमानं बुद्धं अतोचतिर्यं च संवादं अवेरं असपत्तं तिष्ठं चरं निशिन्नो वा शयानो वा यावदस्य विगतमित्तो एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममित्तो को विनाशतु एतेन सत्यवचेन भूतु ते जयमङ्गलम् सम्पन्न कठिन किंवा जान म्हणजे पावसा पाण्यात तुम्हीही परिश्रम केलेला असता येण्याच्या विहारात धर्मदेशनात श्रवण करण्याचा आणि आपल्या कष्टातील पैशा जोडून हे कठीण किंवा दान आपण केलं आहे या आज कठीण किंवा दान बहुजन राष्ट्रामध्ये होऊन लागलेले असते पण कठीण दान एकच किंवा राष्ट्र बाकी सांगायला दान असतं ते आणि कठीण किंवा दान सुद्धा सांगायला दान केलं जातं संगमां वर्षावास करणाऱ्या भिक्षुला गाठ्यांना ते दिल्या जातं त्यांच्या कुणालाच तो गाठ्या येत नाही यांना म्हणून मला स्वतःला ते अधिष्ठानाचं गाठ्या बनवावा लागतो म्हणून आज दिवाळा येईल तोपर्यंत त्यांचं संगदान हे भारतीय विपुल संघात माझ्या सुरीचा भारतात एकही विपुल मला हे पद दिले काही उपयोगी हे पद मला 5-6 वर्षापूर्वी दिलं असतं तर पुस्तकाला जे मी फायनल करू संघाबरोबर जागा घेतली आहे
आणि त्या जागेसाठी सुद्धा पहिलं काम माझं आहे. आतापर्यंत मी बुद्धगयाच्या कामासाठी आमच्या माझ्या पुस्तकाच्या लेखणीच्या काही उपासक उपासकांच्या ज्ञानाचं ते फळ आहे. म्हणून ज्ञान हे काय आहे, माणसाचं रक्षण करतं म्हणजे त्याच्या शिलात केलंकडेवर कल्याणम केलं लोक. आज बाबासाहेब सगळ्या जगामध्ये हे झोपडी झोपडीमध्ये पोहोचले आहे. त्याचं कारण पहिलं त्यांच्याकडं काय आहे, तर शील आहे. आणि शिलानंतर मग त्यांची विद्वत्ता हे जगामध्ये पसरली. म्हणून आम्हालाही अंधश्रद्धा दगडा ढोंगा पूजणं, घरामध्ये देवाळे ठेवणं, कोंबडे बकरे कापणं, कंदुऱ्या करणं हे अजून तुम्हा लोकांचं सुटलेलं नाही. आणि विदर्भामध्ये हे जास्तच गहाण आहे. म्हणून त्यांच्या ह्याही करू लागले आहेत. आता इथं आलेले नोकरी करणारे लोक हे 3 महिन्याचा उपवास करायला लावणं, मुसलमानाचा 1 महिन्याचा रमजान यांचा 3 महिन्याचा आहे. हे अंधश्रद्धा खुळ्या कल्पना बौद्ध धर्मात आपण विसरू नये. हे शुद्ध बौद्ध धर्म आहे, तर आपण त्या शुद्ध मार्गाने जाऊन आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. आमच्यातले दुर्गुण अंधश्रद्धा अज्ञान या सगळ्याचा अविद्याचा नाश करून आम्हाला गुणवान बुद्धिवान आणि शिलवान वैज्ञानिक म्हणजे विज्ञानवादी बनायचं आहे. तर आज अतिवादान हे संघाने माझ्याकडून दिलाली मी ते विकास आहे. तर आता मला जास्त फसायला आले, त्रास होऊ लागला आहे. तर आपण कुठल्या विहारात आलात की हे लक्षात ठेवा. जागू कशाचे असतो, हे वादामध्ये निषेध आहे मूर्तीपूजा. आमच्याकडं महाबौद्धी म्हणजे बुद्धाचं साक्षात रूप जे आहे महाबुद्ध. बाकी पूजा बौद्धांची नाही. म्हणून या मूर्तीपूजाचं आपण जास्त म्हणतो मी तर वरची मूर्ती बसवायचंच नाही म्हणत होतो. पण लोकांच्या आग्रहामुळे आणि सर्व खेळवाजी बहुधा जास्त हे जवळ आहे तेही मूर्ती त्यांच्याकडे सगळ्या मूर्ती असतात. म्हणून आपल्यालाही ते मूर्ती काढावं लागतं. आज आपण आपल्याला एवढाचा माझा संदेश आहे की आपण इथं बिहारात आला मुला बाळांना शिकत होतो. तुम्ही एकदा आलात का हे चुकीचं वातावरण निर्माण करू नका. तसं पुढे चालून हे कोरं चोरी बनतात आहे सगळ्यांनी. साधुकार द्यायचा आहे फुल साधू 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 द्यायचा आहे फुल साधू साधू साधू. सामुदायिक ताम्रपट आहे वैद्यासमोर उपासक उपासिकांनी जे विहारासाठी सहकार्य सहयोग मदत आणि दान पारमिता पूर्ण केली ते अतुलनीय आणि अति प्रशंसनीय आहे. त्या कारणास त्यांना हा ताम्रपट पुरस्कार प्रदान होता. करत आहे आपण परिवार परत साधुकार द्यायचा आहे बोल साधू साधू या साधू साधू साधू. या ठिकाणी रतन कुमार पाटलीपुत्र यांच्या अनुपस्थितीमध्ये इकडे पहा इकडे कॅमेरा प्रत्येकी दर महिन्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान पाठवता बोलून आजीवन हे त्यांचं दान आहे 500 रुपये महिना. साधू साधू साधू.
त्यांची बरीच बऱ्याच दिवसाची भक्ती सर्वांनी आपण साधू करायचं किंवा साधू साधू जे पात्री परभणीतून आलेले आहेत हा तर सांगायचं तात्पर्य आमचं असं आहे की आपण जे पॉम्पलेट वरती 4 ते 5 भिक्खूंचे नावं टाकलेत त्याच्या पातुर या ठिकाणी स्टोन मुतखड्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना येता आलं आणि त्यानंतर राहिले भंतेजी आपले बीदर कर्नाटक रेवत भंतेजी त्यांना देखील काही विहाराच्या कामास्तव कारणास्तव येऊ शकले त्यानंतर राहिले भंतेजी आपले औरंगाबादचे सत्यपाल भंतेजी त्यांना देखील नांदेडला काम होतं बावळीनगर दाभट त्यांना देखील त्यांच्या कामामुळं कार्यक्रमामुळं व्यत्यय आला वेळ मिळाला नसल्यामुळे ते देखील येऊ शकले त्यांचा देखील आशीर्वाद आपल्यासोबत तर भंतेजींचा आपल्याला शांत आणि ध्यानाग्राने एकाग्र चित्ताने प्रवचन श्रवण करायचंय सारे गंदगे मन करते मन फुके हत्या धम्मचक्र चालू करणाऱ्या माणसाचे मन शुद्ध स्वरूप स्वच्छ आणि पवित्र असले पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात मन करा शुद्ध निर्मळ पवित्र मायाने पुत्र सांगितलं अहो कसा घ्या गांधगे मन परके हत्या ते तुम्ही काय करायला आलेले आहे तर अहो कसा हो मावसा कोण बोलवला ना छात हा ना प्रश्न आले जगा दिसे सारे गंदगे मन परके हत्या मन स्वच्छ शुद्ध असल्याच्या नंतर माणूस गोंधळ करत नसतो आणि म्हणून शुद्ध करा स्वच्छ करा सकळ कर्माचे मूळ जाणा मन मानवी जीवन मनमय दुष्ट मने करी भाषण वर्तन तो दुःख दुर्जन दुःख भोगे तर दुःख कसा भोगतो हा मनुष्य गाडीचे ते चाक धावे व्हायला मागे दुःख तया मागे धावे तसे ज्याप्रमाणे रथ किंवा गाडी ओढणारे घोडा किंवा बैल जेव्हा रथ ओढता असतात गाडी ओढता असतो त्यावेळेस सगळे पाय वेगानं फिरत असतो त्याच्या पायाच्या भोवताली आणि मग पायानं जर त्या बैलानं चाकाच्या बाहेर पाय ठेवला तो त्याला चाकाचा मार लागून पायाला जखम होते तसं बोलते लेकिन चलते नाही अशा माणसाला सुद्धा दुःख भोगावे लागते आम्ही बोलतो बुद्धाबद्दल खूप मोठं पण वागत नाही त्यासाठी म्हणून त्यासाठी आपण धम्मचक्र चालत करता होतो मग करणाऱ्या जगाचे सारे गंदगे मन परके हात जे आहे बघा म्हणून मनातला मैल सगळं काढून टाकून आले धर्माचं चक्र सुरू केलं पाहिजे आपण धम्मचक्र म्हणजे काय कशाला म्हणतात धम्मचक्र आपण शिकल्या सवरलेले माणसं आहे आमच्या माता भगिनी आता खूप तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहे आणि तर तुम्ही विद्वान माणसं आहे चक्र कशाला म्हणतात बुद्ध म्हणतात धम्मचक्र चालित करे परणाले जगा धम्माचं चक्र चालू करण्यासाठी प्रज्ञा संपन्न माणसं पाहिजे प्रज्ञाशील समाधी ही शुद्ध धर्माचा सार काया वाणी जितके सुधरे सव्यवहार अशा प्रकारची माणसं पाहिजे तेव्हा त्याला धम्म धम्मचक्राचा अर्थही समजू शकतो मित्रावर आणि मग चक्र कसे धम्मचक्र कशाला मोहक म्हणून म्हणलेलं आहे आमच्या अंतरंगात प्रत्यक्षाने मोहचक्र चालू आहे तर मोहचक्र चालू आहे मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर मोह हे लोकचक्र आहे मूर्खपणा हे लोकचक्र आहे माणसानं मूर्खपणा हा लोकचक्र आहे आणि अज्ञान हा लोकचक्र आहे आपण समाजाचं हित आणि सुख आपल्याला समजत नव्हतं
समाजाच्या हितात जो लागतात धन्य माता पिता त्याचे असे जे माणसं असू शकतात त्या लोकांच्या हृदयात बाहेर असू शकतात आणि म्हणून तो जगाच्या कल्याणासाठी स्वतःच त्या करत असतात. त्यासाठी माणसाने हे लोकचक्रापासून दूर असलं पाहिजे ना. त्यामुळे अगदी आणि काय निरंतर राग आणि वार साधू का द्यायचा आहे बोलू साधू साधू साधू. हा ठिकाणी जोगदान परिवारचे वरदान करत आहे आपण सर्वांनी साधूकार द्यायचा आहे म्हणा साधू साधू साधू. विलास बोर्डे अहमदनगर यांनी देखील मोठ्या बंद समोर या ठिकाणी चिवरदान बोर्डे परिवाराकडून होत आहे. सगळ्यांनी साधूकार द्यायचा इकडे बघा सगळ्यांनी लक्षपूर्वक म्हणायचं साधू साधू साधू. संवर्धन करत आहेत भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शरणानंद बंतेज यांच्या उपस्थितीमध्ये चिवरदानाचा सहसंघदानाचा हा प्रोग्राम आपण करत आहोत. आपण साधू करायचा ना साधू साधू. नालंदा बुद्ध विहार येथे येणाऱ्या अष्टशील महिला मंडळाने हे चिवरदानाचं आयोजन केलं. त्यासोबतच अष्ट पुरस्कार म्हणजे अष्टपरिष्काराचं देखील सर्व महिला मंडळ दान करत आहे. आपण त्रिवार साधूकार म्हणायचं आहे म्हणा साधू साधू साधू. समोर बघा समोर बघा समोर. ओके या अष्टशील महिला मंडळाने दोन चिवर दिले. साहित्य लागतं चप्पल बूट असेल ब्रश कोलगेट असेल अंगा कपड्याचा साबण असेल किंवा जे जे वैयक्तिक आपण जे वापरतो ना संघदान चिवरदान करत आपण साधुवाद द्यायचा आहे बोलू साधू साधू साधू. या ठिकाणी साधूकार देणं म्हणजे काय माहितीये का तुम्हाला. या ठिकाणी जे चिवरदान देत आहेत त्यांच्या पुण्याच्या सहभागामध्ये आमचा देखील सहभाग हो. त्यांनी जे चिवरदान दिलं आहे त्यांच्या चिवराला आम्ही देखील अनुमोदन करत आहोत. साधू साधू. हे देखील बंतेजींना भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याच्यानंतर रामदास पैठणे शेलगाव जालना रामदास पैठणे आणि पैठणे मॅडम यांनी देखील समोर यायचं आहे. यानंतर आपण साधूकार द्यायचा बोलू साधू साधू साधू. साधूकार द्यायचा बोलू साधू साधू साधू. आहे साधू साधू साधूच्या निमित्ताने अतुलनीय सहकार्य दिल्याच्या निमित्ताने निश्चितच त्यांचं कार्य वाखाणणीय आहे प्रशंसनीय आहे. शेवटी आपण हा कठीण चिवरदान बंतेजींच्या पुनश्च आशीर्वादाने या ठिकाणी समाप्त सांगता करूया. तत्पूर्वी सर्वांनी छातीला हात जोडायचे आहे आणि छातीला हात जोडून बंतेजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा आपण आशीर्वाद ग्रहण करायचा आहे. पूज्य भदंत शरणानंद जी महास्थवीर आपल्याला आशीर्वाद देणार आहे. మంగళరకంతుదేవతాను భావిన సదా భవంతు భవంతు సంభవ మంగళం రకంతు దేవత
सर्वधर्मान् भावेन सदा सुते भवन्तु ते मङ्गलं रक्षन्तु सर्वे देवता सर्वसंघान् भावेन सदा सुते भवन्तु ते न पतये एकभूतानां पापमोहं निवारणं वैदर्शान् भावेन तेषु उपदवे साधु महा साधुकार होणार आहे आशीर्वाद या ठिकाणी चिवरदान साधु भगवान की तथागत भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सम्राट अशोकाचा पंचरंगी धम्म ध्वजाचा अखिल भारतीय भिक्खु संघाचा अखिल भारतीय भिक्खु संघानुशासक अध्यक्षांचा तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे तुझा रक्त
ज्ञान भरती सोडला मी तो वाळवंट सारा हिमाने दिला हा सुखाचा किनारा तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे पण तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि राजा नवकोटीचा राजा दयाळू दाता